वीस बोर्ड अपन लगे सब्जेक्शन लावून घ्या, कोणताही सराव होणार नाही। तुमचा वेळ सुरू होतोय आणि वेळ आता लगेच लावली जाईल। चला राजेभाई सलामीचे फलंदाज लगेच आपण पाठवायचे। एनपी स्पोर्टने नाणेफेक जिंकली आहे। 12:15 इनिंग सुरू होईल। एक मिनिट तुमच्या हातात आहे, शतरक्षण लगेच लावून घ्या। तुमची वेळ लागली जाईल 12:15। पुढील 40 मिनिटांमध्ये तुमचं इनिंग संपायला हवं। राजीव वाईट चला लगेच आपले फलंदाज यायचे। अतिशय रोमहर्षक असा सामना पाहायला मिळाला। या अगोदरचा आजचा पहिला सामना, कालच्या दिवसात देखील पहिला सामना आम्ही पाहिला होता तिथे रोमसाई स्पोर्ट्स आणि एनपी स्पोर्ट, तिथे देखील अंतिम विकेट पर्यंत रंगलेला सामना होता। शेवटच्या चेंडूवर एक धाव आणि एकच गडी शिल्लक होता। त्यावेळी रुपेश पर्डेने घेतली होती एक धाव आणि त्याच बळावर आज एनपी स्पोर्ट पुढच्या फेरीत दाखल झालाय। मात्र हा सामना दोन्ही संघांसाठी आवश्यक तितकाच महत्वाचा। यापुढे अजूनही 4 सामने शिल्लक आहेत, मित्रांनो सहकार्य करा, वेळ अधिक घेऊ नका। त्यांचा आपण देखील टाइम टू टाइम वॉर्न करा। तुमच्या वॉर्निंग दुसऱ्या वॉर्निंग नंतर पेनलाइज केलं जाईल संघाला, टीम मीटिंग जास्त होणार नाही। चला पंचा सामना लवकर लवकर सुरू करा। शहापूर प्रीमियर लीग अंतिम दिवस, चौथा दिवस आणि अर्थात त्याचा चौथ्या दिवसातला दुसरा सामना येतोय प्रेक्षकांच्या भेटीला। एनपी स्पोर्ट्स विपक्षात राजे बॉईज सलामीचे 2 फलंदाज। चला राजे बॉईज आपला 12 खेळाडू समालोचन कक्षात पाठवायचं आहे। राजे बॉईज अन्यथा पॅनलाइज केलं जाईल। अविनाश स्ट्रायकर एंडला। राजेबाई संघ पुढच्या 30 सेकंडमध्ये आपला 12 खेळाडू समालोचन कक्षात पाठवायचा आहे। यावेळी पॉईंटच्या डोक्यावरून खेळला चेंडू जातोय पॉईंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं भरदा बेगाने 2-2 शतरक्षक पाटला करतायत आणि अंतिम क्षणाला चेंडूला थांबवलं गेलंय आणि त्या दरम्यान दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केल्यात 3 धावा। गुड रनिंग बिटवीन द विकेट्स। तिकडे कोण गेला रोशन। पुढचा चेंडू अविनाशच्या बॅट मधून पहिला चेंडू आला 3, त्यानंतर रोशन स्ट्रायकर एंडला। मात्र गोलंदाजी मार्कवर नन्नू ऍज युजुअल पहिलं षटक फेकतोय। मागच्या दिवसा कालच्या दिवसातील पहिल्या सामन्यात देखील नन्नूनं वाईट चेंडूंची एक मालिका आम्हाला दाखवली होती या मैदानावर आणि पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे वाईट चेंडूला। हो यावेळेस मयूर दिनकर चूक होणार नाही, चेंडू यावेळी मात्र मयूरच्या हातांमध्ये विसावलाय। टिपला झेल, संपला रोशनचा खेळ, रोशनला जावं लागतंय डगआउटच्या दिशेला। स्पोर्ट अर्थातच कालच्या दिवसात नवीन फलंदाज मैदानावर। पुढचा चेंडू यावेळी चांगला फटका सजावलाय स्क्वेअर लेगच्या दिशेला। क्षेत्ररक्षक अगदी निकराचे प्रयत्न, मात्र चेंडू निघून गेलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी।
नन्नू ही गरीब बात केलाय पुढचा चेंडू तो इट्स आउट फलंदाज बाद माघारी परतावा लागेल मात्र डगआउटच्या दिशेला मार्गस्थ होते ह्याच षटकामध्ये आलेला दुसरा धक्का बसतोय टीम राजे बॉईज विश्वास ठेवावा लागेल स्वतःला बिलीव इन युअर सेल्फ ट्रस्ट इन युअर सेल्फ दाखवून द्यावा लागेल ज्या पद्धतीनं शिवम स्पोर्ट्स गेल्स संघाच्या फलंदाजांनी अंतिम दोन षटकांमध्ये जो हल्ला बोल केला 39 धावा तब्बल कुठून काढल्या शेवटच्या षटकात आवश्यक होत्या 23 आणि त्या 23 धावा देखील अंतिमच्या चेंडूपर्यंत पूर्ण केल्या जिद्द महत्वाची कमिटमेंट महत्वाची त्या ठिकाणी आपण पाहिलं कमिटमेंट संघाला विजेता केलं आणि नक्कीच सेमी फायनल मध्ये दाखल झाला संघ टीम शिवम स्पोर्ट्स गिर्स नक्कीच त्यांच्याबद्दल सांगता येईल आहे थोडे देर से लेकिन मॅच जिते शिवम स्पोर्ट्स गिर्स सकाळच्या सत्रातला उशिरा सुरू झाला तो सामना मात्र अंतिम क्षणाला विजयी या सामन्याचा विचार केला तर एनपी यांच्या अगेन्स्ट राज्य बॉईज हलक्या हाताने खेळून काढला चेंडूला क्षेत्ररक्षक असतील तिथे रोशन वेखंडे चेंडूला जाऊ दिला जाणार नाही एकच धावीवर समाधान मानावं लागेल अंतिम चेंडू असेल मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक क्रमांक एक पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल आणि दमदार कामगिरी करावी लागेल टीम शौर्य 11 अन्यथा समोर एनपी खूप खोलवर असलेली फलंदाजी यावेळी स्क्वेअर लेगच्या दिशेला फिरकावून दिला चेंडूला निघून चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर 4 धावा अगदी नन्नूच्या षटकाचा शेवट चौकारानं झाला आणि धावफलकावर 14 धावा पहिल्या षटकांती राजे बॉईज धावांची गरज कारण क्रिकेटमध्ये धावा महत्वाच्या दुसरं षटक घेऊन येतोय वैयक्तिक पहिलं षटक घेऊन अख्तर शेख कालच्या संपूर्ण दिवसामध्ये इम्प्रेस केलं होतं अख्तरनं कारण खऱ्या अर्थानं पहिला सामना जर एनपी जिंकला असेल तर तो अख्तर शेखच्या फटकेबाजीमुळे कारण त्यानं थुकले होते 3 षटकार नो चेंडूवर आला होता पहिला षटकार दुसरा षटकार सलग त्यानंतर एक षटकार आणि अर्थातच त्या 3 षटकारांनी डिफरन्स निर्माण केला आणि पाहता पाहता सामना जिंकला एनपी स्पोर्ट संघानं इथून पुढे मात्र पुन्हा एकदा चेसिंग त्यांच्या वाट्याला येईल मात्र धावा रोखावे लागतील तुर्तास षटक क्रमांक 2 होते सुरुवात प्लीज जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो आजच्या दिवसात फायनलचा सामना आहे कदाचित तेथे षटक कमी केली जातील यात काही शंका नाही कारण जसा वेळ निघून जाईल लो स्कोरिंग एका दुसरा सामना झाला तर मात्र पुरेपूर षटक खेळायला मिळतील हो यावेळी चांगला फटका आहे काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक करतील चूक रुपेश तिथे मात्र 4 धावा मिळतील झाले स्वागत
चेंडूला पाठवून दिलाय काऊ कॉर्नर रिजनच्या बाहेर चार धावांसाठी। धावपळ जाऊन पोहोचतोय 18 धावांवर। दिगंबर आणि अविनाश ही तुते संघाची जोडी यावे मात्र आपल्या फ्रँचायझीसाठी खेळतीया राजे बॉईज संघासाठी। या जोडीनं या वर्षात खूप सारा कमाल करून दाखवली आहे। पॉइंट डोक्यावरून भरधाव वेगळा चेंडू निघून चाललाय थांबवणं होईल अशक्य। चार धावा आणि दिगंबरची बऱ्याच दिवसांनी भेट झाली आहे आणि दिगंबरनं बॅक टू बॅक दोन चेंडूवर ठोकलेत दोन चौकार। विचार मीमांसा चालू आहे मैदानावर। रुपेश फर्डे मयूर रोशन आणि अख्तर या चौघांमध्ये झाली थोडी चर्चा। विकेटची गरज दिगंबर आणि अविनाश यांना जितकं लवकर तंबूचा रस्ता दाखवतील तितकं फायद्याचं असेल एनपीच्या। यावेळी चेंडू हवेत घोषांकित क्षेत्राकडे चेंडू जात असताना यावेळी मात्र चेंडूने दिशा बदलली चेंडू निघून गेलाय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेला। तरी समोरच्या फलंदाजाच्या हातात आहे बॅट। चेंडू आला टप्प्यात तर कार्यक्रम झाला समजा। मागील तीन चेंडूंवर पहिलं चार 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 या दिगंबरच्या बॅट मधून आणि राजे बॉईजचा करतोय जय जयकार। या चौकारानं धाव फलकावर परिवर्तन। धाव फलक जाऊन पोहोचलाय तब्बल 26 धावा 26 लॉस ऑफ टू। अख्तर यावेळी मात्र लाईन अँड लेंथ वर फोकस करावा लागेल। यावेळी पुन्हा एकदा चेंडू जातोय क्षेत्ररक्षक असतील तिथे सूरज विशे कप्तान एनपी स्पोर्ट शहापूर संघाचा। एकच धाव मिळेल मात्र या जोडीचा विचार केला तर नगर पंचायत शहापूरचे माजी नगरसेवक विनोदजी भोईर यांचे शुभ आगमन आणि नक्कीच साहेबांचं स्वागत। सन्मान्य विनोदजी भोईर माजी नगरसेवक नगर पंचायत शहापूर यांचं शुभ आगमन। या संपूर्ण स्पर्धेच्या वतीनं शहापूर तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत आणि आभार। आपण आलात आणि या व्यासपीठाची शोभा वाढवली गेली। अख्तर शेख च्या गोलंदाजीवर झालाय हल्ला बोल। चार 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 सिंगल सहा काय येईल परिणाम। यावे चेंडू घोषांकित क्षेत्रात एकच मिळेल धाव। खोदा पहाड निकला चुहा। ज्यांनी सुरतेवर छापा टाकला होता त्याचप्रमाणे काही सहे राजे बॉईज एनपी स्पोर्ट्स संघाच्या गोलंदाजांवर
तुटून पडलेत अक्षरशः. धावा धावा आणि धावा गोळा करतायत. दोन षटक आहेत, 17 सरासरीनं 34 धावा. पहिल्या षटकात 14 आल्या होत्या, दुसऱ्या षटकात आल्यात 20. अख्तर शेख या गोलंदाजाच्या गोलंदाजीच्या अक्षरशः चिंधड्या ओढून टाकल्या गेल्यात. आणि प्रेक्षकांनी त्यावर केलेला धमाल, पॉवर प्लेचा घोषणा, बॅटिंग पॉवर प्ले राजे बॉईज संघाकडून. अविनाश आणि दिगंबर ही अतिशय अनुभवी जोडी राजे बॉईजची या क्षणाला. चला एनपी स्पोर्ट जास्त वेळ घेऊ नका प्लीज, खूप वेळ झाला ऑलरेडी. मला वाटतं भरतच्या हातात चेंडू जातो की काय. तिसरं षटक पॉवर प्लेचं षटक आहे, मात्र बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आहे. भरत येईल नक्कीच, भरतच येतोय. हे षटक मात्र चांगल्या पद्धतीनं हाताळावं लागेल भरतला. काल देखील चांगली गोलंदाजी केली होती भरतनं, आता पुन्हा एकदा डिसिजन चेंज होतो की काय. रोशन वेखंडे, कारण गोलंदाजा बरोबरच कर्णधारला विचार करायला भाग पाडलंय अविनाश आणि दिगंबरनं. कोणाच्या हातात चेंडू देवा, रोशन वेखंडे. यावेळी चेंडू जातो रोशनच्या हातामध्ये. रोशन अशा वेळी बऱ्याचदा करामत करतोय, धावा रोखाव्या लागतील. द मॅन फ्रॉम भोरशेती यावेळी आपल्या फ्रँचायझीसाठी एनपी स्पोर्ट्ससाठी गोलंदाजी मार्गवर सज्ज आहे. समोर अविनाश द मॅन फ्रॉम तुते. या प्रकारचे फटके अतिशय लाजवाब. वन बाउन्स आय थिंक ओव्हर द बाउंड्री ऑफ 4 धावा मिळतील या चेंडूवर. सॉरी यावेळी प्रेक्षकांकडून सिग्नल, पंचांनी मात्र सिग्नल चेंज केले. 6 धावा. वसूल करतोय या क्षणाला अविनाश. त्याच्या बॅट मध्ये आला दुसरा षटकार. सुरेख सुरेख फलंदाजीचा प्रदर्शन अविनाश कडून. रोशन पहिल्या चेंडूवर सीमारेषा दाखवली रोशनला, देखील धावा रोखवण्यासाठी निमंत्रित केलंय रोशनला. मात्र पहिल्याच चेंडूवर 6 धावा. तिसरा षटक मार्गस्थ आहे. दुसरा चेंडू यावेळी मात्र फसवलाय. मात्र एक धाव घोषांकित क्षेत्रामध्ये लेग बाईच्या रूपानं. रोशन वेखंडे चतुराई दाखवायला लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल. पण धावांचा पाठलाग करताना एनपीचा डाव कसा पत्त्यासारखा कोसळतो हे आम्ही कालही पाहिलंय. यासाठी कमीत कमी धावांवर रोखावं लागेल समोरच्या संघाला. बोट फिरवली होती मात्र चेंडू थांबणार नाही. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द बाउंड्री ऑफ हाय ते चौकार. आणि या समाचार पाहतानाच मिळाला एक 4 चौकार. 3 चेंडूंवर खर्च केल्यात 11 धावा रोशननं आत्तापर्यंत. धावफलकाचा विचार केला तर जाऊन पोहोचलंय 45 धावांवर. 45
राजे बॉईज अजूनही खूप सारे फलंदाज येणं बाकी आहे. ही जोडी मात्र डोकेदुखी ठरतीये पॉइंटच्या डोक्यावरून. चेंडू कुठे जाईल नक्कीच काय घडलंय. एकच धाव मिळेल. या एका धावेनं धाव फलक जाऊन पोहोचले 46 धावांवर 46 रन्स. दिगंबर स्ट्रायकर एंडला विचारपूर्वक चेंडू फेकावे लागतील. काल तुम्ही काय केलं याला महत्व नाही, आज तुम्ही काय करतायत आत्ता काय करतात याला अतिशय महत्व आहे. यावेळी यू मिस आय विल डेफिनेटली हेट. खेळपट्टीच्या दिशेने जातोय. अविनाश मात्र या अविनाशकडे पाहिलं ना तर असा खेळाडू हा लवकर विकेट सोडत नाही. तो जोपर्यंत मैदानावर थांबतो तोपर्यंत सामना त्याचाच असतो. कारण एसपीएलच्या या वर्षीच्या हंगामामध्ये साखळी फेरीमध्ये अस्तोली संघासोबत खेळताना जिथे वाटलं होतं सामना गमावतात की काय, तो सामना विजेता केला होता आणि तो खेळाडू होता तिथे अविनाश पांढरे. ह्यावेळी मात्र नवीन फलंदाज प्रशांत नक्कीच. मयूर आणि प्रशांत हे दोघे भाऊ दोन वेगवेगळ्या फ्रँचायजी कडून खेळताना दिसतात. राजे बॉईज कडून प्रशांत आणि एनपी कडून मयूर दिनकर. यावेळी चेंडू अवे झेल होतो की काय, पहिल्या चेंडूवर माघारी धाडतोय प्रशांत बॅक टू द डक. विकेट्स रोशन वेकंडेसाठी. गोल्डन डकचा शिकार झाला प्रशांत दिनकर आणि त्याची जागा घ्यायला नवीन फलंदाज राजेश मडके. झेंडा स्पोर्ट्स आटगावचा हा खेळाडू बरीशी रन मैदान सर केलेला हा खेळाडू राजेश मडके मॅन फ्रॉम आटगाव. राजबॉईज संघाचा हा संघनायक. यावेळी अविनाशला साथ द्यावी लागेल. प्रत्येक चेंडूवर तुम्ही षटकार चौकार ठोकू शकत नाहीत. सिंगल रोटेट करणं ही देखील एक कला आहे. ज्या खेळाडूला जमली तो मात्र खूप काळ एखाद्या संघाचं प्रतिनिधित्व करेल. षटकार चौकार ठोकून तुम्ही जास्त वेळ एखाद्या संघामध्ये थांबू शकणार नाहीत. आता सिंगल रोटेट करणं, गेम चालवणं, गेमचा मूड पाहून खेळणं याला म्हणतात क्रिकेट. आल्यानंतर तुम्ही पहिल्या चेंडूवर षटकार ठोकू नाही शकत. त्यावेळी मात्र सेन्सिबल क्रिकेट. मागच्या चेंडूवर गेली विकेट आणि पुढच्या चेंडूवर आपण काय केलं पाहिजे याचा नेहमीच विचार फलंदाजाच्या डोक्यात असला पाहिजे. पण चेंडू इथून पुढे खूप सारे शिल्लक आहेत. आत्ता कुठे 3 षटकं संपलीत, अजूनही 30 चेंडू शिल्लक. गोलंदाजी मार्गवर नन्नू टू अविनाश. यावेळी विकेटची दरकार. हो कसा बसा
संपर्क झालाय. घुसियांकित क्षेत्रात चेंडू निघून गेलाय. एक धाव देऊन जाईल. धाव फलक जाऊन पोहोचलाय. 47 लॉस ऑफ 4 राजे बॉईज. नन्नू आपलं वैयक्तिक दुसऱ्या सामन्यातलं चौथं षटक हाताळतोय. त्यावेळी मात्र राजेश मडके स्ट्रायकर एंडला. यावेळी चेंडू हवे. चेतक्षक पोहोचतील का? पोहोचणार नाहीत. नो मॅन्स लँड. मागे हर्षल चेंडूला थांबवेल. विशाल सॉरी चेंडूला थांबवलंय. मात्र दोन धावा घेण्यापासून रोखू नाही शकले. राजेश मडके यांच्या बॅटमधून आल्या आता या दोन धावा. दोन धावांनी धावफलक जाऊन पोहोचतोय 49 या धावसंख्येवर. सांघिक अर्धशतका समीप. राजे बॉईज एनपी स्पोर्टचा विचार केला तर तगडी फलंदाजी. अगदी धाव्या क्रमांकावर तुम्ही रुपेश बर्डेला येताना पाहिलं की जो इन ॲट सेकंड किंवा फोर येतोय संदेश पोर्ट चेरवली संघासाठी, तो धाव्या क्रमांकावर येत असेल तर नक्कीच डेप्थ पाहायला मिळते त्या टीमची. ओ यावेळी निघून गेला चेंडू. स्विंग अँड मिस. मागे यस्त्यांच्या मागे अजित पर्डे चोख आपली भूमिका बजावत असताना कोणत्या प्रकारची धाव मिळणार नाही. नन्नू यावेळी मात्र कमबॅक करतोय. विकेट्स मात्र गरजेच्या असतील एनपीसाठी. जितका लवकर माय गुडनेस 100% एफर्ट्स कमिटमेंट पाहायला मिळाली. सी फॉर क्रिकेट, सी फॉर कमिटमेंट. पण कुठेतरी सी फॉर कंट्रोल पाहायला मिळाला नाही. सचिन खोडके सर यावेळी मात्र निराश हताश, स्वतःवर मात्र नाराज. झेल व्हायला होता. क्रिकेट काय मित्रांनो, अवघड झेल सोपा करून घेणं याला म्हणतात क्रिकेट. संधी चालून आली होती सचिन खोडके सरांना, मात्र ती दबडली गेली आहे. जीवनदान राजेश मडके या फलंदाजाला. महागात पडेल हे जीवनदान यात काही शंका नाही. अशा प्रकारचे कॅचेस कॅरी होत नाहीत. मात्र कॅरी झाल्यानंतर मात्र तो आनंद वेगळाच. नन्नू गोलंदाजी मार्कवर. समोर अविनाश. ओ जोरदार अपील. येस येस काय घडलं इथे पाहायला मिळेल. अँड फिंगर गोज अप. नो नो डी आर एस, फक्त हाईट चेक करण्यासाठी आहे आणि धावबादसाठी आहे. यावेळी मात्र जावं लागेल. अंपायर डिसिजन, फायनल डिसिजन. यस्टनच्या मागे अजित फर्डेनं केलं जोरदार अपील आणि माघारी परतावं लागेल त्या फलंदाजाला. त्याचं नाव आहे अविनाश पांढरे. 26 धावा त्याच्या बॅटमधून आणि 50 धावा धावपलकावर टीम राजे बॉईज संघाच्या. अर्धशतक आहे सांघिक. जाऊया गोलंदाजी मार्कवर. सच्चे पुन्हा एकदा नन्नू या षटकामध्ये मोठा गा मासा गळाला. अविनाश नवीन फलंदाज येतोय. नितीन जाऊ दिले चेंडूला. अवे फ्रॉम द ऑफ स्टिक. पंचांचा इशारा येतो. व्हाईट बॉल. अभंतरची धाव जोडली जाईल. 51 धावा धावफलकावर. 51 लॉस ऑफ 5 राजे बॉईज. इथून पुढे मात्र राजेश मडके सरांना साथ द्यावी लागेल. नितीन जर ही धावसंख्या वाढवायची असेल. इथे बोट फिरवली होती. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेला. क्षेत्ररक्षक असतील. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. सूर्य क्षेत्ररक्षण तिथे. षटक संपतंय. षटक क्रमांक 4 होईल सांगता. 4 षटकानंतर धावफलकावर 13 सरासरीनं 52 धावा. 52 ऑन स्कोरबोर्ड. ऐकू एक छानशी धून.
सिद्धिविनायक मुरबाड यांच्या विपक्षात साई स्पोर्ट्स मुरबाड मधील आणखी एक टीम कालच्या दिवसात आपण पाहिलं एस सी मंजिरी, मात्र नावाला साजेसा खेळ करता आला नाही. या क्षणाला आपण सामना पाहत आहात एन पी विपक्षात राजे बॉईज. या क्षणाला मात्र भरतच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय कर्णधारानं. बिग हिट करण्याचा प्रयत्न तिथे फलंदाज नितीन राजेश मडके सरांना स्ट्राईक द्यावी लागेल. मित्र जोरदार अपील झालं, दोन सलगचे डॉट. राजे बॉईज संघानं ज्या पद्धतीनं सुरुवात केली होती पहिली दोन षटक, दोन षटकात 34 धावा होत्या, पुढच्या दोन षटकात आल्यात फक्त 18. धावगती वाढवावी लागेल, 75 ते 80 पर्यंत मजल मारली तर एनपी साठी ते आव्हान थोडं टफ होईल यात काही शंका नाही. कारण कागदावर एनपीची टीम खूप मातबर, मात्र हाय अँड हँडसम ह्यूज बिगी मॅक्सिमम. हातामध्ये सुरुवातीच्या दोन डॉट चेंडू नंतर चेंडूला भिरकावून दिला होता काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. भरत तू नितीन पुन्हा एकदा जितकी उंची तितकं अंतर, चेंडू होईल छोम अंतर सिक्सर. यावेळी मात्र राजेश शाही थाट पाहायला मिळतो या मैदानावर. नितीनच्या बॅट मधून दोन उत्तुंग षटकार. धाव फलक मात्र जितकं चेंडून फ्लाय केलंय धाव फलकही तितकंच फ्लाय झालंय. 64 रन्स 64 धावा. भरत तू नितीन काय होईल या चेंडूवर. यावेळी मात्र बोट फिरवली होती, एक धाव चोटी धाव घेतली जाईल. कही पे निगाय कही पे निशाणा, लेग बाईकच्या रूपाने मिळेल एक सिंगल. धाव फलकावर होईल थोडा परिवर्तन. 65 रन्स 65 धावा. अंतिम चेंडू घेऊन येतोय भरत आणि समोर राजेश मडके. यावे मात्र मिश्रण षटक संपलाय आणि या षटकात आल्यात 13 धावा दोन षटकारासहित. कालच्या दिवसात गोलंदाजी देखील चांगली झाली होती एनपी स्पोर्ट्सची. आता इथून पुढे मायकेल मयूर फोर्डे हे षटक हातालतोय.
चेंडूला दाखवला अरसा डाउन द ग्राउंड सूरज चेंडूला थांबवतील एकच धावेल। काल मायकेलने खूप चांगली गोलंदाजी केली होती एनपीच्या यशामध्ये कालच्या दिवसात क्वालिफायर होण्यामागे मायकेलचा तितकाच मोठा हात होता अख्तरचा तितकाच मोठा हात होता त्या सामन्यामध्ये आणि सचिन खोडके सर यांचा देखील तितकाच हात होता कालच्या दिवसामध्ये। ओ माय गुडनेस प्रयत्न केले होते चेंडू जातो डीप मध्ये तिथे क्षेत्ररक्षक रुपेश चेंडूला थांबवलं जाईल आणि थ्रो जर पाहिला तर अचूक अगदी त्यांच्याच संघ सहकारी आहेत अजित फोर्डे यांच्या हातामध्ये एका गावातून बिलॉंग करतायत मात्र कोऑर्डिनेशन बघा मायकेल यावेळी मात्र बॅकवर्ड पॉइंटला चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये घोषित क्षेत्रामध्ये गेलाय एक धाव मिळेल आणि एका धावेनं धाव फलक जाऊन पोहोचतय 68 धावा 68 रन्स। मायकेल यावेळी मायकेलला पाठवून दिलाय लॉंग ऑनला तिथे रोशन वेकंडे सूर्य क्षेत्ररक्षण चेंडूला जाऊ दिलं नाही थांबवलं चेंडूला सांगितलं गेलं रुख जाता कहा राजेश मडके एक एक धाव घेतल्या ते मयूरच्या चार चेंडू आले चार सिंगल इथे चेंडू आवेत मयूर स्वतः चेंडू खाली कॉट अँड बोल्ड मॅन फ्रॉम चेरवली इथे पाठवले माघारी फलंदाज नितीन बॅक टू द पवेलियन सिद्धिविनायक स्पोर्ट्स मुरबाड संघाने रिपोर्टिंग करायचं आहे यानंतरचा सामना आहे साई स्पोर्ट विपक्षात सिद्धिविनायक मुरबाड नक्कीच बिग बॅटल पाहायला मिळेल काल देखील आम्ही पाहिलं होतं मुरबाड शहापूर असा बॅटल 69 धावा 69 रन्स तोडं घाई का मित्रांनो राजेश मडके सरांना साथ देण्यासाठी नवीन फलंदाज येत आहेत मयूर शेळके नक्कीच पाचव्या क्रमांकावर नाव आहे नक्कीच क्षमता आहेत मयूर मध्ये मात्र क्षमता दाखवावी लागतील यावेळी फसलाय फटका फसलाय रुपेश पोहोचेल का पोहोचणार नाही मात्र रोशनला कव्हर करावं लागलंय दोन धावा दरम्यान पूर्ण झाल्यात रुपेश अतिशय दूर होता चेंडू यात काय वाद नाही 100% एफर्ट्स दिले होते रुपेश पर्डेनं मात्र थोडस मागे राहिला षटक संपलाय या क्षणाला 71 धावा 71 रन्स सहा षटकांचा खेळ संपलाय उर्वरित दोन षटक यावेळी कोणाला घेऊन येतील अख्तरचा विचार केला तर अख्तरवर हल्ला बोल झाला होता 20 धावा खर्च केल्या होत्या मात्र अमर सर क्रिकेटमध्ये काय होतं ज्या गोलंदाजाची पिटाई होते त्याच गोलंदाजाला विकेटही मिळत असतात हा देखील इतिहास या क्रिकेटचा आहे गोलंदाजी या क्षणाला कोणावर विश्वास टाकला जाईल षटक क्रमांक 7 पुन्हा एकदा द मॅन फ्रॉम बोरशेती रोशन वेखंडे याच्यावर टाकला विश्वास पहिलं षटक आतडलं होतं रोशन तिसरं षटक होतं धावातलं 12 धावा मात्र दोन गडी बाद केले होते यावेळी मात्र विकेटची गरज आहे जो फलंदाज स्ट्रायकर एंडला तुम्हाला दिसतोय त्याला मात्र माघारी पाठवावं लागेल राजेश मडके
या शहापूर प्रीमियर लीग ची दावेदार समजली जाणारी एक टीम, एक मातब्बर टीम या स्पर्धेतून आम्ही बाहेर जाताना पाहिली। नक्कीच जिव्हारी लागला असेल हा पराभव, 102 धावा धावफलकावर ठेवून देखील शौर्य वॉरियरला पराभवाचं तोंड पाहावं लागलं। वन बाउंस ओव्हर द बाउंड्री रोप, दरम्यान आलाय चौकार। पर्वाचा चॅम्पियन टीम शौर्य वॉरियर्स या स्पर्धेतून बाहेर फेकला गेलाय। नक्कीच कुठेतरी मनाला न पटणारी गोष्ट, मात्र क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये काय होईल सांगता येत नाही। कारण काल काय झालं याला अजिबात महत्व नाही, क्रिकेटमध्ये आज काय झालं आत्ता काय झालं यावर मात्र डिपेंड आहे खेळ, रियालिटी जाणणारा खेळ अर्थात CRI CKT क्रिकेट। ओ सुरेख, सुरेख मिश्रण रोशन ऑफ कटर पाहायला मिळाला, पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आलाय, काटा चेंज, उर्वरित काम यस्ट्यांच्या मागे अजित फर्डे यांनी सुरेख पद्धतीने केलंय। डॉट बॉल, पहिल्या चेंडूवरच्या चौकारानंतर केलाय कम बॅक। पुढचा चेंडू, हो यावेळी चेंडू जाईल घोषांकित क्षेत्राकडे थर्ड मॅन झोन मध्ये, एक धाव देऊन जाईल। एक एक सिंगल मात्र मॅटर करणार नाही एनपी स्पोर्ट साठी, मात्र मित्रांनो लक्षात घ्या जितक्या धावा या क्षणी द्याल तितक्याच धावा तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत हे विसरून जमणार नाही आहे। असं म्हणतात जितकी कमाई तितकाच खर्च केला पाहिजे, आपण किती धावा चेस करू शकतो याचा अंदाज नक्कीच एनपीला असायला हवा आणि त्या दृष्टीनं गोलंदाजी व्हायला हवी। हा स्कोर जर 80 पार किंवा 80-90 पर्यंत गेला तर मात्र खूप मोठा संघर्ष एनपी स्पोर्ट शहापूरला करावा लागेल। द्विधा मनस्थिती, कुठेतरी निर्णय झाला नाही चेंडू कुठे टाकायचा आहे, पुन्हा एकदा यावं लागतं रनअपवर बॉलिंग मार्कवर। रोशन वेखंडे, तीन चेंडू शिल्लक आहेत या षटकातील, तीन चेंडूवर खर्च केल्यास 5 धावा। यावेळी पुन्हा एकदा मिड विकेटला रुपेश आहे, एक धाव घेतली आणि एकच धाव। कारण रुपेश स्ट्रॉंग आर्म खेळाडू आहे, त्याचा थ्रो तुम्ही पाहिला असतील प्रत्येक वेळी जो थ्रो अगदी अचूक थ्रो असतो, अचूक फेकी असते आणि त्यामुळेच थोडंसं दडपण फलंदाजावर दुसरी धाव घेताना। तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर बऱ्याचदा रवींद्र जडेजाला पाहिलं असेल, युवराज सिंग असेल, मोहम्मद कैफ यांनी देखील एक काळ गाजवला की त्यांच्या अचूक फेकीवर डिरेक्ट हिट आम्हाला पाहायला मिळत। दरम्यान रोशनला मिळाली आहे आणखी एक सफलता। आपण पाहिलं रोशनला आणखी एक यश मिळालंय आणि तेही मोठा फलंदाज बाद केलाय राजेश मडके यांना, मात्र दाखवला तंबूचा रस्ता ज्यांच्या बॅट मधून 10 धावा। अंतिम चेंडू 7व्या षटकातला घेऊन येते रोशन समीर आहे ना, गडी बात केल्यात। चला टीम साई स्पोर्ट शहापूर आणि सिद्धिविनायक नाणेफेकीसाठी यायचंय। मुरबाड संघानं रिपोर्टिंग करायचंय, चला नाणेफेकीसाठी यायचंय। सिद्धिविनायक स्पोर्ट्स मुरबाड
त्या संघामध्ये देखील खूप सारे मातब्बर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. मुरबाड तालुक्यातलं क्रिकेट ज्यामध्ये विस्फोटक फलंदाज राहुल सोमणे आज मात्र तुम्हाला इथे पाहायला मिळेल, योगेश कौर पाहायला मिळेल, त्याचबरोबर आपण पाहिलं अमर गायकवाड आहे, दौलत तुपे आहे, एकाच एक मातब्बर खेळाडू आज मात्र शहापूर नगरीमध्ये इथे मात्र मिळतं यश. गडीबाद या क्षणाला विकेटचा विचार केला तर 8 गडी बाद झालेत. राजे बॉईज 77 धावा. मयूर फर्डे मात्र आपल्या गोलंदाजीच्या जोरावर आपल्या संघाला मात्र या सामन्यात घेऊन येतोय, कारण विचार केला तर त्याच्या पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या फक्त 6. या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर गडी बाद केलाय, दोन गडी बाद केला करण्यात यश मिळाले मयूरला. स्विंग गोलंदाज नवीन फलंदाज अक्षय. गोलंदाजी मार्गवर सज्ज आहे मयूर. यावेळी तू तू मै मै तू तू मै मै जे व्हायला नको होतं तेच झालं. दोन गाड्या एका ट्रॅकवर आल्यावर काय होईल हे सांगायची गरज नाहीये. अपघात घडलाय आणि मागर परततोय फलंदाज. तिथे शेखर यावेळी मात्र अंतिम विकेट असेल सत्यम. शेवटची विकेट शिल्लक आहे. सत्यम येतोय. अक्षयला साथ द्यावी लागेल. अंतिम षटकातील 4 चेंडू शिल्लक. मयूर कमालाची गोलंदाजी करतोय. तिसरा चेंडू फेकला जाईल आणि सत्यम सामना करतोय मयूरचा. अंतिम काही चेंडूंचा खेळ शेष आहे. सिद्धिविनायक स्पोर्ट्स मुरबाड. चला संघनायक नाणेफेकीसाठी यायचं आहे. फायनल ऑफिशियल कॉल. सुरेख सुरेख मिश्रण पाहायला मिळते. अतिशय चांगली गोलंदाजी आम्हाला पाहायला मिळते. पण एक क्रिकेटचा हंगाम अर्थातच स्विंग गोलंदाजी. इथे मात्र घोषांकित क्षेत्रात चेंडू जातोय. धावफलकावर आता कुठे जाऊन परिवर्तन. 78 धावा 78 रन्स. 80 धावांचं लक्ष मिळतंय की जाते पुढे. दोन चेंडू अजूनही शिल्लक. बाईची धाव होती त्यामुळे कोणत्या प्रकारची स्ट्राईक रुटेट होणार नाही. सुरेख पंचांच्या देखील तितकंच कौतुक केलं जाईल ज्या पद्धतीनं अचूक निर्णय दिले जातात. स्पीड अप करा.
यावेळी मोठा ब्लास्ट गोइंग अँड गॉन. 6 धावा. जसा बॅट वर चेंडू आदळला एक स्वीट साऊंड कानावर पडला, चेंडू निघून गेला काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी धावफलक जाऊन पोहोचत ही 84 धावा. 84 रन्स. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या इनिंग मधला राजे बॉईज. हो, यावेळी मात्र मारू दिला नाही चेंडू. डॉट बॉल. 85 धावांचं आव्हान टीम एनपी स्पोर्ट साठी. षटक संपलं, इनिंग संपलंय आणि एनपी स्पोर्टला दिलंय 85 धावांचं लक्ष. 48 चेंडू, 45 धावा. यानंतर मात्र नक्कीच वळावं लागेल टॉस का बॉसकडे. तिथे मात्र टॉस केला जाईल साई स्पोर्ट्स यांच्या विपक्षात. सिद्धिविनायक मुरबाड. सोनावे सर, सिद्धिविनायक मुरबाड संघ. आपला कॅप्टन लगेचच टॉस साठी यायचा आहे. सिद्धिविनायक मुरबाड संघ लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचा आहे. वळव्यात मैदानाच्या आत जिथे सामना सुरू आहे, राजे बॉईज विपक्ष एनपी स्पोर्ट शहापूर. राजे बॉईज संघानं पहिल्यांदा फलंदाजी करताना 8 षटकांमध्ये 84 धावांपर्यंत मजल मारली. तर समोर लढा देत असलेला एनपी स्पोर्ट शहापूर या संघाला 48 चेंडूंमध्ये 85 धावांचा आव्हान उभं केलेलं आहे. निश्चितपणानं ज्या पद्धतीनं आजच्या दिवसाची सुरुवात झाली, आजचा अंतिम दिवस शहापूर प्रीमियर लीग 2022 क्रिकेटच्या या रणधुमाळीचा,
अंतिम दिवसाचा पहिला सामना आपण अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेला पाहिला मिळाला। या शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यामधून आपण क्रिकेटचा खऱ्या अर्थाने मनस्वी आनंद आणि त्या आनंदाचा लोप तुटवताना प्रत्येकाला रोमहर्षकतेचं शिगेचं शिखर या वेळेला गाठलेलं चित्र आपल्या समोर उभं राहिलं। पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल तर पराभूत संघाला मात्र या स्पर्धेचा निरोप घ्यावा लागेल। म्हणून त्यामुळे प्रत्येकासाठी एक एक धाव महत्त्वाची, एक एक विकेट महत्त्वाची। सलामीवीर गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये गोलंदाज नितीन, तर स्ट्राइकिंग एंडला बॅट्समन सूरज विशे। शहापूरच्या क्रिकेट विश्वातला आणखी एक मोठं नाव एकमेकांच्या विरोधात खेळताना 48 चेंडू आणि 45 धावांचं एक मोठं आव्हान आहे। या आव्हानाचा पारतावा करत असताना या पहिल्या निर्धारित मर्यादित क्षेत्ररक्षकाच्या षटकामध्ये सुरुवात कशी होते, चला पंचांचा लेट्स प्लेचा इशारा। सेकंड इनिंगला सुरुवात होईल 48 चेंडू आणि 45 धावांचा आव्हान। ट्रॅकर बॉल एक्सच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, मात्र यावेळेला कन्फ्युजन, क्षेत्ररक्षक कुठेतरी गोंधळताना दिसून येईल। आणि या पहिल्या चेंडूवर चोरटी धाव सूरज विशेषच्या माध्यमातून 85 धावांचा पाठलाग मैदानाच्या सुरुवात सुरू होतोय। खरं तर पहिली दोन षटकं अत्यंत महत्वाची मानली जातील, जी आपण पॉवर प्लेची मानतो। स्लॉग ओव्हर्स ज्या आहेत, निर्धारित मर्यादित क्षेत्ररक्षकांची जी षटकं आहेत, या षटकामध्ये ज्या संघाला आपलं वर्चस्व गाजवता येईल, ते अबाधित ठेवता येईल, तो संघ निश्चितपणानं या डाबावर किंवा किंबहुना त्या पर्यायानं या सामन्यावर आपलं एक वेगळं अधिराज्य प्रस्थापित करताना पाहायला मिळेल। सेकंड बॉल ऑफ दिस सेकंड इनिंग फर्स्ट ओव्हर नितीन, आणि स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल फलंदाज सचिन, एक मोठं नाव या षटकातला पुढचा चेंडू। अवेला चेंज ऑफ पेस, चेंज ऑफ पेस, संत गतीचा चेंडू, लगलांश करण्याचा प्रयत्न होता, शपलून खेळण्याचा प्रयत्न होता, फलंदाजाच्या मनसुब्यांना वेळीच हेरून त्यांना नेस्तनाबूत आणि खारिज करण्याचा यशस्वी डाव गोलंदाज नितीनकडनं केलाय। म्हणतात ना मित्रांनो, ज्यावेळेला आपल्यावर एखाद्यानं जबाबदारी टाकलेली असते, त्या जबाबदारीला सार्थ ठरवण्यासाठी आपण आपल्या कामगिरीला तितकं उंचावत मिळणं गरजेचं असतं। कामगिरीचा आलेख जर आपण चढता ठेवला तर मग मात्र पराभवाची भीती ही सातत्यानं आपल्यापासून दूर जाताना पाहायला मिळते। तुर्तास पहिल्या चेंडूवर सिंगल आली, सेकंड बॉलवर सचिन कुडके स्ट्राईकला आलेत, उत्तुंग फटक्यांचा बादशाह मानला जातो। या मैदानाचा पुरेपूर अंदाज आहे, या मैदानाचा अनुभव आहे, आणि त्याच्या विरुद्ध नितीन नेमकी कोणत्या रणनीतीनं गोलंदाजी करतो आणि त्यातून कसं हे द्वंद्व रंगलं जाईल हे बघणं ठरेल रंजक। या षटकातला चेंडू क्रमांक 3 टाकण्यासाठी सज्ज होईल गोलंदाज नितीन। पुन्हा वेगामध्ये थोडासा बदल, या अगोदरचा चेंडू संत गतीचा पाहायला मिळाला, त्यानंतर थोडासा वेगवान चेंडू बॅटवर येत नाहीये, त्याला मात्र आपल्या स्लॉटमध्ये घेऊन मोठा फटका खेळण्यामध्ये अपयश येतंय। सिंगलवर समाधान मानावं लागेल, स्ट्राईक चेंज होईल
आणि या सिंगलनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. धावा होतील 2 धावा. आता वन्स अगेन ऑन स्ट्राइक सूरज विषय क्षमता आहे या फलंदाजाकडे, परंतु पहिल्या स्लॉग ओव्हरमध्ये कशा बाबतीत खेळायचं असतं तर फिल्डिंगच्या अगेन्स्ट तुम्हाला खेळता आलं पाहिजे. क्षेत्ररक्षण सजवलंय ना, त्या पद्धतीनं त्याच्या विरोधात खेळलं तुम्हाला जमलं पाहिजे. बॅकफुटला जाऊन रूम बनवण्याचा प्रयत्न होता, मात्र क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावेल. एकदा धावून निघतीय पूर्ण, फंबल झाला होता परंतु कोणत्याही प्रकारची जोखीम नाही आणि अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागेल एनपी स्पोर्ट्स शहापूर या संघाला. या एका धावेनं एनपी स्पोर्ट्स शहापूर या संघाची धावसंख्या धावून पोहोचेल 3 धावा. संतगतीनं सुरुवात झाली आहे, नितीननं पहिल्या षटकामध्ये रोख लावण्यामध्ये यश आलंय. आतापर्यंत 4 चेंडू पूर्ण झाले आहेत, 2 चेंडू शिल्लक असतील. या 4 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्या, त्या म्हणजे नितीन यानं 4 चेंडूंवर आपली हुकूमत गाजवली आहे. समोरच्या फलंदाजांना कुठेतरी चक्रावून सोडलं या षटकातला पुढचा चेंडू. या वेळेला स्लॉट मध्ये होता, त्याला लॉफ्ट केलंय आणि पार्किंग लॉट मध्ये त्याचं स्थान निश्चित केलंय. सचिनच्या बॅट मधनं षटकार. अजूनही 1 चेंडू शिल्लक असेल या पहिल्या षटकातला, 5 चेंडू झाले तर 9 धावा धाव फलकावर लगावला गेला. तरी निश्चित आपण जर विचार केला तर हा षटकार येणं अत्यंत गरजेचं होतं एनपी स्पोर्ट्स शहापूर या संघासाठी, कारण सुरुवातीच्या 4 चेंडूंमध्ये परिपूर्ण नितीननं समोरच्या फलंदाजांच्या बॅटच्या तोंडला आवर घातलेलं होतं. आणि अशा वेळेला जर आपण दबावाखाली खेळलो असतो, दडपणात्मक परिस्थितीला आपल्या सोबवती वलन निर्माण करून देण्याची संधी निर्माण करून दिली असती, तर निश्चितपणानं नितीन मात्र येणाऱ्या प्रत्येक चेंडूवर या संघासाठी एक डोकेदुखीचं कारण ठरला असता. 5 चेंडू झालेत, षटकार आलाय, 9 धावा धाव फलकावर लगावल्या गेल्यात. आता मात्र दडपण थोड्या उशी का होईना, परंतु नितीनच्या मनावर आपल्याला पाहायला मिळेल. पाच चेंडू 9 धावा धाव फलकावर लगावलं गेलं होतं एनपी स्पोर्ट्स शहापूर या संघाच्या. सचिनच्या बॅटमधनं आलेला षटकार निश्चितपणे आता आत्मविश्वास वाढला असेल आणि दबाव नितीनवर जाणवेल या षटकातला शेवटचा चेंडू. या वेळेला प्रहार केलाय कव्हरच्या डोक्यावरनं, क्रिकेटचा क्लास दाखवणारा सचिनच्या बॅटमधनं आलाय सणसणीत चौका. चांगली धून आपल्या समोर महाराष्ट्राच्या राजदैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना नमन करणारी, यांना वंदन करणारी. खऱ्या अर्थानं जर आपण या मॅचकडे बघत असू तर पहिलं षटक समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एनपी स्पोर्ट्स शहापूर या संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली जाते. 13 धावा एकही गडी न गमावता 13 धावांपर्यंत मजल मारली गेली आहे. पहिल्या 4 चेंडूंमध्ये खर्च केल्या होत्या केवळ आणि केवळ 3 धावा गोलंदाज नितीन यानं, पण चेंडू क्रमांक 5 सचिनच्या बॅटमधनं षटकार आला आणि याच षटकाचंही सांगता करत असताना मात्र शेवटच्या चेंडूवर सचिनच्याच बॅटमधनं आपण एक खडखडीत चौकार देखील पाहायला मिळाला. कुठेतरी बॅकफुटवर जातोय का, दडपण घेतलं गेलंय का, 85 धावांच्या टार्गेटचं, आस्किंग रनरेटचं, रिक्वायर्ड रनरेटचं, अपेक्षित धावांच्या सरासरीचं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मनामध्ये असताना सचिननं एक नवीन वादळ मैदानात आणलं आणि त्या वादळानं शेवटच्या 2 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केला. 13 धावा धाव फलकावर लगावल्या गेल्या तर नितीनला आता माघारी जावं लागेल बॉलिंग ट्रॅकवर आणि बॉलिंग ट्रॅकवर आगमन करेल तो मात्र गोलंदाज मयूर शेळके. क्षमता आहे, स्विंग करण्याची क्षमता आहे, वेगानं समोरच्या फलंदाजाला बीट करण्याची, पण समोर सूरज विषय आहे. 13 धावांना स्टार्ट चांगली मिळाली, सुरुवात चांगली मिळाली, परंतु मित्रांनो सुरुवात कुणाच्याही बाजूने असो, अंत आणि शेवट ज्याला आपल्या बाजूने करता येतो त्याला मात्र इतिहास रचता येतो. याच इतिहास रचण्याच्या प्रक्रियेमध्ये नेमकं कोण यशस्वी ठरेल ही मात्र येणारी वेळ आणि उरलेले
36 42 चेंडू आपल्या समोर प्रकट करतील. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. 13 धावा फलकावर लगावल्या गेल्यात, अजूनही 72 धावा दूर असेल संघ. सूरज विषे या वेळेला लाजवाब फटकाने पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक, कारण चेंडू थांबणार नाही मैदानाच्या आत. मयूरचं जोराल स्वागत करण्याला आहे चौका. ते आणि आपण पॉवर प्लेचं षटक हाताळत असतो, निर्धारित मर्यादित क्षेत्ररक्षकांचं षटक हाताळत असतो, त्यावेळेला आपले हात खुलण्याची एक वेगळ्या प्रकारची संधी आपण स्वतःहून बहाल करत असतो. आणि याच संधीचा फायदा या वेळेला सूरज विषयाने घेतला. बघितलं की डीपमध्ये एक क्षेत्ररक्षक नाही आहे, आपण पॉवर प्लेच्या षटकामध्ये बॅटिंग करतोय. संयम तर महत्वाचा आहेच, पण त्या संयमतेला आक्रमकतेची जर आपण थोडीशी फोडणी दिली तर निश्चितपणानं त्यानंतर धावांची जी खिचडी जमणार आहे ती अगदी स्वादिष्ट आणि चविष्ट असेल, यामध्ये तिला मात्र शंका नाही. सबळं खेळण्याचा प्रयत्न होता. सूरज विशे ऑन फायर नाव, चेंडूला दाखवलं आसमान. या दुसऱ्या चेंडूवर सूरज विशेच्या बॅट मधनं आलाय षटका. सचिन खोडके यांच्या माध्यमातून संयमतेता आमच्याकडे आहेच, पेशन्स दाखवल्या जात आहेत. खराब चेंडूंचा गुद्दी निरखून खरपूस समाचार घेतला जातो आणि त्याच समाचाराची वार्ता मात्र या मैदानाच्या चारी बाजूच्या आसमंतात अक्षरशः दणाळून निघतीय. बॅट मधन आगीच्या ज्वाला निर्माण होताना पाहायला मिळतात. माथ्यावर सूर्य जरी तळपत असला तरी विजयाच्या गारव्याची आणि त्याच्या ओलाव्याची हलकीशी झुळूक तुर्तास तरी एनपी स्पोर्ट्सच्या डगआउट मध्ये वाहताना पाहायला मिळते. पण वाहणाऱ्या वाऱ्याला आपल्या दिशेनं घेऊन जाण्याचं सामर्थ्य राजेभाई शहापूर या संघाकडे आहे. वाहणाऱ्या वाऱ्याची दिशा आपण ठरवू शकत नाही, पण आपल्या हातात असणाऱ्या पतंगाला मात्र आपण नियंत्रित करू शकतो. ते नियंत्रण पुन्हा प्राप्त करण्यामध्ये राजेभाई शहापूर या संघाला यश येईल का? सगळं उद्ध्वस्त झालंय, पराभवाची भीती वाटते, समोरचा आपल्यावर हल्ला करतोय, पण भिवू न जाता, घाबरू न जाता त्या प्रतिस्पर्धाच्या विरोधात शड्डू ठोकत सामर्थ्यानिशी उभं राहता येईल का? लो फुल टॉस, यावेळेला क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. एक धाव तर अंकित झाली आहे, दुसऱ्या धावेचा कोणत्याही प्रकारचा प्रयत्न नाही, कारण दोन चेंडूंवर मोठे फटके आलेत. सेन्सिबल क्रिकेट, समजदारीचं क्रिकेट आपल्याला मैदानाच्या आत सचिन खोडके आणि सूरज विषे या सलामीवीरांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. एक धाव अंकित होईल, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 2424 दोनावर 4 24 धावा या षटकातला पुढचा चेंडू. सचिन यावेळेला खराब गोलंदाजी, पॉइंटच्या डोक्यावरनं आणखी एक सुंदर फटका सचिन खोडकेच्या बॅट मधून आलाय चौका. आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज सचिन कडनं हा चौकार आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 2828 दोनावर 8 28 धावा. महागड षटक मयूर शेळकेचं. आतापर्यंत 4 चेंडू फेकून झाली आहेत. या 4 चेंडू मध्ये 2 चौकार, 1 षटकार आणि 1 सिंगल, तब्बल 15 धाबा खर्च केल्यात. पहिलं षटक देखील नितीनचं महागड पाहायला मिळालं, 13 धाबा खर्च झाल्या. या षटकातले 4 चेंडू पूर्ण झालेत आणि या 4 षटकांमध्ये या 4 चेंडूंमध्ये या षटकातले 4 चेंडू आणि या 4 चेंडूवर 15 धाबा, जवळपास 28 धावा धाव फलकावर आहेत. आता मात्र धोक्याची घंटा या क्षणाला राजेभाई शहापूर संघाच्या डोक्यावरती घंटानाद करताना पाहायला मिळतोय. बॅकफुटला गेले, जोरदार प्रहार झालाय, चेंडू हवेत असेल काही काळ. क्षेत्ररक्षक चेंडूचा गेला अंदाज. एक धाव धावून निघते पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दोनही धावा यशस्वीरित्या होतील पूर्ण. आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या 30 30 धावा. श्री सिद्धिविनायक मुरबाड संघ नाणेफेकीसाठी यायचं आहे. राहुल सोमणे, सागर कापडी, विशाल तुपे, मनोज पथारे, योगेश कोर, भाऊ विशे, सुनील बांगर, किरण ठाकरे, अमर गायकवाड, संकेत कापडी, दौलत तुपे आणि मनोज, यापैकी कोणी जरी इथे उपस्थित असेल नाणेफेकीसाठी या.
या वेळेला कोलबट टप्प्याचा चेंडू त्याला मात्र लॉफ्ट केल्या चेंडू हवेत असेल क्षेत्ररक्षकाचा दर्जेदार क्षेत्ररक्षणाचा नमुना आणि हा पहिला झटका एनपी स्पोर्ट्स शहापूर संघाला। ला ब्रेक करणं अत्यंत गरजेचं होतं, या भागीदारीला कुठेतरी खंडित करणं गरजेचं होतं आणि ते काम बखूबी निभावलं गेलंय। या वेळेला महागड षटक ठरत असताना मयूरकडनं आतापर्यंत दोन षटकांचा खेळ समाप्त झाला आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये संघाची धावसंख्या 30 धावसंख्येवर पोहोचलेली पाहायला मिळेल एनपी स्पोर्ट्स। आणि या क्षणाला बॅटिंग पॉवर प्लेचा देखील कॉल दिला जातोय, तो म्हणजेच एनपी स्पोर्ट्स शहापूर या संघाकडनं। समीकरण आहे 36 चेंडू आणि आवश्यक असतील अजूनही विजयाकरता 55 धावांची गरज, विकेटची जी एक नितांत आवश्यकता होती राजेभाई शहापूर संघाला। षटक महागडं गेलं, तब्बल 17 धावा खर्च केल्या परंतु विकेट मिळवण्यात यश आलं गोलंदाज मयूर शेळके याला आणि सत्यम आता मात्र वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं बॅटिंग पॉवर प्ले मधलं अत्यंत महत्वाचं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल। काय असेल रणनीती? 36 चेंडू 55 धावांची गरज आहे एनपी स्पोर्ट्स शहापूर संघाला। स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळेल, तो म्हणजे सूरज विशे, ज्याच्याकडून अजूनही अशा अपेक्षा या जिवंत आहेत कारण सलामीला आलाय, सुरुवात चांगली झाली आहे। एक गडी जरी गमावला असला तरी तब्बल 15 धावांच्या सरासरीनं 30 धावा धावफलकावर जमवण्यात यश आले ते एनपी स्पोर्ट्स शहापूरला। ज्या पद्धतीनं सुरुवात झाली आहे, ज्या पद्धतीनं धावांचा ओघ आणि वेग यावर कमालीचं नियंत्रण प्रस्थापित करण्यामध्ये परिपूर्ण यश प्राप्त झालंय, त्या यशाला पूर्ण करता येईल का? कामगिरीमध्ये सातत्य राखणं महत्वाचं आहे, ते सातत्य राखण्यामध्ये यश प्राप्त होईल का हे बघणं रंजक असेल। राजे बॉईज, आपण प्रत्येक चेंडूवर जर मीटिंग करत बसाल तर मग वेळ प्रचंड खर्च करतायत आणि खर्च होणाऱ्या प्रचंड वेळेचा आमच्याकडे हिसाब किताब मांडावा लागेल। राजे बॉईज चला लवकर मॅचला सुरुवात करायची आहे। दोन षटक 30 धावा एका गड्याच्या मोबदला 36 चेंडू आणि विजयाकरता 55 धावांची गरज। मैदानाच्या आत सुरू होईल बॅटिंग पॉवर प्ले, स्ट्राईकला असेल सूरज विषय तर बोलिंग मार्कवर सज्ज होईल बोल सत्यम। ऑप्सिकच्या बाहेरची लाईन, फलंदाजापासून चेंडू दूर ठेवून त्याच्या रडार मध्ये चेंडू टाकायचा नाही, या रणनीतीमध्ये सुवैर मारा अतिरिक्त स्वरूपात एक धाव ऍड होईल आणि एक धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 31 धावा। आपल्या जे काही कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेटची गेम जी आहे निश्चितपणानं दोनही फलंदाज याच आस्किंग रनरेटचा विचार करत असतील परंतु त्याला कुठेतरी तडा द्यावी लागेल। सचिन खुडकीची विकेट प्राप्त झाली आहे, कुठेतरी डावामध्ये पुन्हा आत्मविश्वास परत आलाय, पुनरागमन करण्याच्या सर्व वाटा पुन्हा खुल्या करण्याचं काम या वेळेला राजे बॉईजनं केलं। या षटकातला औपचारिक पहिला चेंडू, औपचारिक पहिला चेंडूला मात्र लॉफ्ट केलाय सूरज विषय आपल्या बॅटिंगचा क्लास या वेळेला प्रदर्शित करताना, स्वागत केलंय षटकारानं, मिळाल्या 6 धावा।
सुरू आहे, सूर सापडलाय, इन फॉर्म दिसतोय तो बॅट्समन सूरज विशे। इनिंग मोठी करावी लागेल, विजयापर्यंत टिकावं लागेल संघाला, विजयाचा सुवर्ण क्षण साकारता येईल का। सफलून खेळण्याचा प्रयत्न होता, यावे देखील जोरदार प्रहार, चेंडू हवेत असेल, होईल चुकी, खराब क्षेत्ररक्षण। सूरज विशे सारख्या फलंदाजाला या क्षणाला जिथे आपला संघ अडचणीत असताना अशा प्रकारचं जीवदान देणं म्हणजे स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून नेणं। आधीच कर्जबाजारी आणि त्यात उसना शेजारी अशी अवस्था तुर्तास तरी पाहायला मिळते, ती म्हणजेच राजेबाई शहापूर या संघाचे। म्हणून म्हणतात ना मित्रांनो, या चुका जरी छोट्याशा वाटत असल्या पण वाटणाऱ्या छोट्या चुका ज्या वेळेला पराभूतीचं पराभवाचं कारण ठरतात तेव्हा त्या चुकांचं रूपांतर हे प्रचंड मोठ्या अशा गुन्ह्यामध्ये होतं। मयूर दिनकर ऑन स्ट्राईक, आपला अखेर बॉल मयूर दिनकरच्या बॅटमधून आलाय, हा आसमानी टोला, चेंडू निघून गेलाय सीमा पार, पाहायला भेटतोय आणखी एक। आणि या सहा धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 46 धावा। आता मात्र प्रत्येक चेंडू गणिक आपल्यासाठी जे आव्हान आहे ते सोपं करताना पाहायला मिळतात। एनपी स्पोर्ट्स शहापूरचे दोन्ही फलंदाज दोन्ही एंडकडनं आक्रमण चालू आहे आणि दोन्ही एंडकडनं होणाऱ्या आक्रमणापासून आपण बचाव कसा करायचा या प्रश्नाचं उत्तर मात्र तुर्तास तरी उपलब्ध नाही आहे राजेबाई शहापूर संघाच्या गोलंदाजाकडे। रणनीती बदलावी लागेल, बदलणारा वेळ आणि बदलणारा खेळ यासाठी त्याला जर मुठीत ठेवायचं असेल तर सावध सजग आणि सतर्क राहणं हे अत्यंत गरजेचं। मयूर दिनकर ऑन स्ट्राईक नाव, यावेळेला पुन्हा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, चेंडू हवेत असेल, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, नाही नाही, खराब आणि सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण। या पद्धतीच्या चुका तुम्ही करू शकत नाहीत राजे बॉईज। या अगोदरच्या चेंडूवर आपण जर पाहिला तर मयूर दिनकरच्या बॅटमधनं षटकार आला होता, त्या अगोदर सूरज विशेला जीवदान दिलं गेलं, यानंतर आपण मयूर दिनकरला जीवदान दिलं गेलं, जिथं दोन विकेट मिळाले असत्या कुठेतरी फ्रंटफुटवर येऊन आपल्यावर हल्ला करणाऱ्या एनपी स्पोर्ट्स शहापूर संघाला बॅकफुटवर ढकलण्याची नामी संधी तुमच्याकडे आली होती। एकतर संधी कधी चालून येत नाही, संधी निर्माण करावी लागते आणि निर्माण केलेली संधी तिचं रूपांतर मात्र तुम्हाला यशात करता आलं पाहिजे, तेव्हा कुठं विजयाचं आणि यशाचं श्रेय जुळून येतं, गणित जुळून येतं, ते मात्र जुळवून घेण्याचं नाव या क्षणाला राजेबॉईज संघाच्या क्षेत्ररक्षकाकडनं होताना दिसून येत नाही आहे। या षटकातला पुढचा चेंडू, यावेळेला मात्र थोडासा चेंज ऑफ पेस होता, थोडा बॅटनं खेळला, पुन्हा एकदा चेंडू हवेत असेल, अंदाज चुकलाय, अंदाज चुकलाय, अंदाज चुकलाय आणि क्षेत्ररक्षकांच्या बळावर गोलंदाज सत्यम अक्षरशः महागडा ठरलाय। मात्र चुकीच्या क्षेत्ररक्षकांनी यावेळेला बॅटिंग पॉवर प्ले गाजलंय त्या सुमार दर्जाच्या क्षेत्ररक्षणाच्या प्रदर्शनानं आणि त्याचा परिपूर्ण फटका सहन करावा लागतोय स्कोरबोर्डवर, कारण स्कोरबोर्डवर धावा जमवल्या गेल्या तब्बल 17 सरासरीनं 51 धावा। आता मात्र विचार करावा लागेल, पहिली दोन षटकं 30 धावा 15 सरासरीनं आणि या षटकामध्ये तब्बल 21 धावा झाली आहेत, त्यामध्ये दोन जीवदान दिले गेलेत आणि दोन चौकार क्षेत्ररक्षकांच्या चुकीमुळे भोगावे लागलेत ते राजेबॉईज शहापूर या संघाला। समीकरण बदललं जाईल विजयाकरता एनपी स्पोर्ट्स शहापूर या संघाला आवश्यक असणार आहेत येणाऱ्या 5 षटकांमध्ये 34 धावा, 30 चेंडू 34 धावा। या पूर्वार्धात संपूर्ण चित्र हे एनपी स्पोर्ट्स शहापूरच्या बाजूनं झुकताना पाहायला मिळतोय, पण राजेबॉईज संघ जरी कुठेतरी आत्मविश्वास कमी वाटत असला, वारंवार चुका होताना पाहायला मिळत असल्या, तरी या संघाला आजवर आपण मोठ्या प्लॅटफॉर्मवर कालच्या दुसऱ्या दिवसामध्ये खेळताना पाहायला बघितलं होतं आणि हे पाहत असताना या संघाकडे जे पोटेन्शियल आहे त्याला आणखी तीव्रतेनं बाहेर काढण्याची गरज असेल। मी तर म्हणेल कॅप्टनला कानमंत्र द्यावा लागेल, एक विकेट एक टाईट ओव्हर या संघामध्ये पुन्हा नवीन ऊर्जा भरू शकतो, पण ते भरण्यासाठी सध्या गरज असेल एका गेम चेंजर बॉलरची, एक असं षटक की ज्या षटकामध्ये एनपी स्पोर्ट्स शहापूर या संघाची कंबरड मोडण्याचं काम त्या गोलंदाजाला करता येईल का, त्या पद्धतीनं आपल्या ट्रम्पकार्डला चालवावं लागेल ते राजेबॉईज शहापूर संघाच्या कर्णधाराला, आणि तो ट्रम्पकार्ड कोण आहे, कोणाला यावेळेला इन्व्हाइट केलं जात आहे, तर यावेळेला वैयक्तिक दुसरं आणि सांघिक चौथं षटक घेऊन राजेबॉईज शहापूर या संघाकडनं मयूर शेळके आपल्याला बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळेल। मयूर शेळकेचं पहिलं षटक अत्यंत महागडं ठरलं होतं, एक गडी बाद करण्यात त्याला यश आलं असेल,
सचिन कोडके जी विकेट त्यांनी मिळवली असेल तरी देखील तब्बल 17 धावा खर्च केल्या होत्या। आणि आता समोर आहे मयूर दिनकर, या शहापूरच्या ग्रामीण टेनिस क्रिकेट विश्वातल्या मोठ्या खेळाडूंच्या यादीतलं एक महत्त्वाचं नाव, क्षमता आहे, ज्याच्या बॅट मधून आपण एक षटकार देखील या मॅच मध्ये या इनिंग मध्ये पाहिलेला आहे। आता मयूरचा सामना करतोय, 31 अजूनही 51 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या, 30 चेंडू मध्ये 34 धावांची गरज असेल। राजेभाई शहापूर आपल्याला ही शेवटची वॉर्निंग दिली जाते, फर्स्ट बॉल ऑफ फोर्थ ओव्हर, पहिला चेंडू स्लो वन होता, त्यावर मयूर दिनकरनं सांगितलंय जागेच न हलता चेंडूला आसमान दाखवून त्याचा आकार बदलण्याची क्षमता, आलाय षटका। मयूरला पुन्हा बोलवलं गेलं, मयूर विरुद्ध मयूर सामना, एकीकडे मयूर शिरके तर एकीकडे मयूर दिनकर, आणि या सामन्यामध्ये पहिल्या चेंडूवर मयूर दिनकरचा जातो विजय। या षटकातला पुढचा चेंडू, त्यावेळेला वन्स अगेन चेंज ऑफ पेस होता, त्याला मात्र जागेवर ना, सेकंड इन लो प्रेक्षकांच्या आनंदाला पारावर नाहीये, कारण आला आहे सलग दुसरा षटका। दिनकरच्या बॅट मधनं पाहायला मिळतात या दुसऱ्या षटकारानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 63 धावा। मयूर दिनकर मैदानाच्या आत थैमान घालताना एकीकडे एनपीचा मयूर राजे वॉइसच्या मयूरवर पडतोय भारी, लगातार दोन षटकार खेचत फलंदाजीचा उत्सव यावेळेला साजरा केला जातोय। या षटकातला पुढचा चेंडू, चेंज ऑफ पेस होता, स्लो वन बॉल लेगब्रेक करण्याचा प्रयत्न होता, आणि स्वतःहून जणू काही मयूरला थोडासा श्वास घेण्याची मोकळीक दिली आहे ती मयूर दिनकरनं। निश्चित आक्रमण झाले पहिल्या दोन चेंडूंवर, कोणत्याही प्रकारचा चुकीचा फटका यावेळेला निवडला जाऊ नये हीच अपेक्षा असेल एनपी स्पोर्ट्स संघाच्या समर्थकांकडनं, पण अजूनही मॅच मध्ये बरंच काही करण्यासारखं आहे याचा दिलासा देखील द्यावा लागेल राजेभाई शहापूर संघाला स्वतःलाच। फुलटॉस चेंडू, त्याला मात्र विरकवून दिलंय, क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल, एक धाव निघतोय पूर्ण, दुसऱ्या धावेचा कॉल येतोय बट तो रिजेक्ट केला जाईल आणि एका धावेवर समाधान मारावं लागेल ते एनपी स्पोर्ट्स शहापूर या संघाला। एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 64 धावा, समीकरण मात्र बदललं जाईल, येणाऱ्या 26 चेंडूंमध्ये विजयाकरता 21 धावांची गरज असेल एनपी स्पोर्ट्स शहापूरला। सुरुवातीला अगदी सलामीला आलेला सूरज विषय अजूनही खेळपट्टीवर तग धरून पाहायला मिळतोय, आतापर्यंत 9 चेंडूंचा सामना केला आहे आणि 26 धावा आपल्या वैयक्तिक खात्यामध्ये जोडल्यात त्या सूरज भिशेनं। एक इनिंग बिल्डअप करणं गरजेचं होतं, सचिनची विकेट जरी आपल्याला दुसऱ्या षटकामध्ये जाताना पाहायला मिळाली होती तरी देखील खेळपट्टीवर तग राहून शांत धावफलकाचा जो काही धावफलकाचं जे काही चित्र आहे ते उभं न करता जिथे खराब चेंडू आहेत त्याचा खरपूस समाचार आणि जिथे चांगले चेंडू आहेत तिथे सिंगल अँड डबलनं स्ट्राईक रोटेट करणं हे सूत्र पाहायला मिळालं। याही वेळेला प्रहार झाला, चेंडू हवेत असेल क्षेत्ररक्षकाला संधी, मात्र ती संधी यावेळी गमावली जाणार नाही आणि दुसरा झटका बसेल एनपी स्पोर्ट्स शहापूर या संघाला। आपल्याला वारंवार सूचना द्याव्या लागतात, राजेशजी मडके सर प्लीज कोऑपरेट करा प्लीज,
आपण जितका टाइमिंग घेतलं तितका फायनल मॅचला पण लागणार नाहीये. थँक्यू. चार षटक आतापर्यंत पूर्ण झाले आहेत. चार षटकाच्या समाप्तीनंतर 64 धावा दाफलकावर लगावल्या गेल्या. 24 चेंडू आणि 21 धावांची गरज असेल अजूनही विजयी होण्यासाठी एनपी स्पोर्ट्स शहापूर या संघाला. स्ट्रॅटेजिक टाइमआउट आपण बघितला होता आणि या स्ट्रॅटेजिक टाइमआउट मध्ये स्ट्रॅटेजी ठरली जाईल. या स्ट्रॅटेजीमध्ये दिगंबरला बॉलिंग ट्रॅकवर बोलवलं गेलंय आणि दिगंबरकडनं नेमकं कोणत्या कानमंत्राच्या द्वारे राजेशनं काय सांगितलंय. अष्टपैलू खेळाडू आहे, यावेळेला मॅचचं रूप बदलायचं असेल तर निश्चितपणानं तितकी तिखट भेदक आणि चिवट मारायची गोलंदाजी करावी लागेल. कारण इथं तुम्हाला धावा देखील वाचवायच्या आहेत, विकेट देखील मिळवायच्या आहेत. कारण रनरेट जर आपण बघितला, अस्किन रनरेट यावेळेला आवश्यक असेल 5.25 चा. म्हणजे अजूनही या मॅचमध्ये करण्यासारखं बरंच काही आहे मी असं म्हणेल, पण त्यासाठी आवश्यकता आली असेल चमत्कारिक खेळाची. आणि तो चमत्कारिक खेळ नेमका कोणता गोलंदाज करतो या षटकाचा पहिला चेंडू. यावेळेला मात्र सुंदर बॉलिंग, क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. लेंथ आपल्याला सुंदर पाहायला मिळाली, ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन होती, चेंडू थोडासा खाली राहिलाय, त्यामुळे बॅट अँड बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही आहे. ही क्षमता आहे दिगंबरकडे, अनेक वर्ष क्रिकेटचा अनुभव आहे. अशा क्रुशियल मोमेंटच्या मॅचमध्ये संघाच्या विजयाचं कारण ठरण्याचं काम देखील त्यानं केलेलं आहे. या षटकातला असेल हा दुसरा चेंडू. पहिला लो फुल टॉस, त्याला बिरकवण्याचा प्रयत्न, मात्र क्षेत्ररक्षक अंदाज घेत नाही आहेत. एक धाव धावून निघेल पूर्ण आरामात, कोणत्याही प्रकारची जोखीम नाही आहे. कारण दोन्ही फलंदाजांना माहिती आहे सूरज बाद झालाय, त्यानंतर अजित फरडे मैदानाच्या आत आले आहेत. अजित फरडेला आता स्ट्राईक असेल तर नॉन स्ट्रायकिंग एंडला मयूरुद्दीनकर. या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली असेल हेमंत सर, तर निश्चितपणे दोघे म्हणत असतील की जोपर्यंत ज्या चेंडू खराब येत नाहीये, चुकीचा चेंडू येत नाहीये, तोपर्यंत आपल्याला मोठे पटके खेळायचे नाही आहेत. आपण स्वतःहून संघ यावेळेला सगळं अलबेल असताना संघाला संकटात ढकलून द्यायचं नाहीये. निश्चितपणे याच पद्धतीचं एक प्लॅनिंग या दोनही बॅट्समन मध्ये झालं असेल, तर एकीकडे मात्र प्रलोभन आणि अमिषाची बात. गोलंदाजाच्या खेमीकडनं पाहिलं, फुलर लेनचा चेंडू होता, त्याला मात्र विरकवून दिला. क्षेत्ररक्षक तैनात असेल, सुंदर दर्जाचा क्षेत्ररक्षक. दुसरा धावेचा प्रयत्न केला जातो, थ्रो देखील आला आहे, मात्र दोनही धावा यशस्वीरित्या पूर्ण. खेळपट्टीच्या आतमधली दोनही फलंदाजांची चपळाई वाखाणण्याजोगी या दोन धावा. यानी दोन धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 367 या धावसंख्येवर. समीकरण बदललं जाईल, 21 चेंडू आणि विजयाकरता अजूनही 18 धावांची गरज. दिगंबर पांढरे पहिला नेमकं काय प्लॅनिंग. अजित फरडे प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातो आहे, परंतु सक्सेस मिळत नाही आहे, यशस्वी होताना आपल्याला दिसून येत नाहीये. आणि त्याचाच परिणाम हा निर्धाव चेंडू दिगंबरच्या माध्यमातून. चार चेंडू आतापर्यंत झालेत, समीकरण बदललं जाईल. विजयाकरता 20 चेंडू आणि 18 धावांची गरज असेल. 20 चेंडू आणि 18 धावा या षटकातला चेंडू क्रमांक 5 सामना करेल अजित फरडे. अजितच्या बॅटमधनं लॉफ्ट केलाय, मोठा फटका आलाय, टायमिंग मात्र प्रॉपर नाही आहे. परिणाम स्वरूपी अजित फरडेला परतावं लागेल माघारी. परतल्यानंतर अख्तर शेख मैदानाच्या आत एंटर होताना दिसून येईल. यंदाच्या क्रिकेटचा हंगाम आपल्या गोलंदाजीनं आणि आपल्या फलंदाजांनी अक्षरशः गाजवून टाकलाय तो अख्तर शेख यानं. आपण या अगोदरच्या ज्या काही मॅचेस पाहिल्या त्या मॅचेसमध्ये देखील संघाच्या विजयामध्ये अत्यंत महत्वाची आणि मोलाची भूमिका जर कोणी साकारली असेल तर ती अख्तर शेखनं असेल. 19 चेंडू विजयाकरता 18 धावांची गरज. दिगंबरनं आपल्या संघाला या क्षणाला प्राणवायू पुरवण्याचं काम केलेलं आहे, पण त्या ऑक्सिजनच्या जोरावर नेमका या संघाची स्पंदनं जिवंत राहतील का, त्या स्पंदनांचा आवाज तुमच्या आमच्यापर्यंत ऐकू येईल का पाहूया. 19 चेंडू 18 धावांची गरज. शेवटच्या चेंडूवर आले अख्तर शेखनं आपला फॉर्म कायम आहे. हमारा बल्ला अब भी बोल रहा है, देखो अख्तर आज भी मार रहा है.
महत्त्वाचं असतं आणि तेच सातत्य अख्तरकडनं पाहायला मिळालं. कालचा दिवस अख्तरच्या बॅटनं जिथं संपलेला होता, ज्या धुवादार फलंदाजीनं संपला होता, आजच्या दिवसाची सुरुवात देखील अख्तरच्या बॅटमधनं निघालेल्या या षटकारानं झालेली पाहायला मिळते. पाच षटकं समाप्त झाली आहेत आणि या पाच षटकाच्या समाप्तीनंतर एनपी स्पोर्ट शहापूर या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 73 धावा. समीकरण बदललं जाईल, 30 चेंडू माफ करा अजूनही विजयाकरता आवश्यक असतील 18 चेंडू आणि 12 धावांची गरज. अठरा चेंडू 12 धावांचा लक्ष क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. मी मगाशीच म्हटलं होतं की एनपी स्पोर्ट्स शहापूर संघाच्या विजयाचा आलेख जर आपण पाहिला तर त्या आलेखामध्ये अगदी मानाचं आणि महत्वाचं स्थान जर कोणी प्राप्त केलं असेल तर ते या संघाचा अष्टपैलू खेळाडू असणाऱ्या अख्तर शेख मॅन फ्रॉम धसई. काय इनिंग खेळली जाते यावेळेला मयूर दिनकरकडनं. आपण जर पाहिलं तर 8 चेंडूंचा सामना केला आणि 21 धावांची वैयक्तिक वादळी खेळ देखील साकार करताना पाहिलं मिळतो. 18 चेंडू 12 धावा यावेळेला गोलंदाजी करताना गोलंदाज नितीन. या षटकाचा पहिला चेंडू सामना करेल मयूर दिनकर. 18 चेंडू आणि 12 धावा यावेळेला मात्र नितीननं पहिला चेंडू तो मयूर दिनकरला घरचा रस्ता दाखवलाय आणि सांगितलंय की अजूनही या मॅच मध्ये संपण्याच्या वाटेवर नाही तर सुरुवात करण्याच्या दिशेनं आम्ही आगेकूच करतोय. अपस्तोय झटका. घेतलेले डिसिजन्स महत्वाचे असतात, त्या निर्णयांना आपण कोणत्या प्रकारे जस्टिफाय करतोय, त्याला न्याय देतो हे अत्यंत महत्वाचं असतं आणि तो निर्णय बघावा लागेल. 17 चेंडू आणि विजयाकरता 12 धावांची गरज असेल. धावा धाव फलकावर लगावल्या गेल्या 73-4 गड्यांच्या मोबदल्यात. चार गड्यांच्या मोबदल्यात आतापर्यंत 73 धावा धाव फलकावर लगावल्या गेल्यात. नितीननं या पहिल्या चेंडूवर विकेट मिळवून आगाज तर केला आहे परंतु त्याचा प्रारंभ होईल का. म्हणतात ना समय ना लगाव तय करणं मी आपको क्या करणार वरना समय तय करेगा आपका क्या करना है. आणि या दोघांमधलं जो दुवा आहे, या दोघांमधलं जे अंतर आहे, फरक आहे, यामधली परिसीमा तुम्हाला आम्हाला गाठावी लागते किंवा कुठे यशाची गोड चव अनुभवता येते. विशाल मोरगे ऑन स्ट्राईक. 17 चेंडू विजयाकरता अजूनही 12 धावांची गरज. नितीन पहिल्या चेंडूवर विकेट मिळवून नक्कीच आत्मविश्वासावर स्वार झालेला दिसून येईल. यावेळेला विशालच्या विरोधात आक्रमण होत आहे परंतु मोठ्या फटक्याची कोणत्याही प्रकारचा प्रयत्न पाहायला मिळाला नाही. अलगद एक सिंगल आणि या सिंगलनं संघाची धावसंख्या होईल 74 धावा. समीकरण असेल 16 चेंडू आणि विजयाकरता 11 धावा. या अगोदरच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अख्तरच्या बॅटमधनं षटकार आलेला होता. नेहमीच आल्यानंतर मोठे फटके खेळून वादळी खेळीला आकार देत एक वेगळ्या प्रकारची रचना करण्याचा प्रयत्न हा सातत्यानं अख्तर शेखकडनं आपण वारंवार बघत असतो आणि तोच प्रयत्न पुन्हा होईल का. या षटकातला अपुरता चेंडू फुल टॉस बॉल यावर देखील झालाय प्रहार मात्र फटका चुकलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली असेल आणि अख्तर शेखला निरोप घ्यावा लागेल मैदानातून. तुर्तास या मॅच पुरता बसेल पाचवा झटका. नितीनकडनं होतोय कारण अख्तरला देखील माघारी धाडण्यामध्ये नितीनला यश आले. समीकरण आता बदललं जाईल विजयाकरता 15 चेंडू आणि अजूनही 11 धावांची गरज असेल. समीकरण जर आपण पाहिलं तर जवळपास फलंदाजीसाठी उपयुक्त आहे पण ज्या पद्धतीनं नितीननं एक लय प्राप्त केलेली आहे, ज्या पद्धतीनं बॅक टू बॅक विकेट्स डाऊन होताना आपल्याला दिसून येतात, समोरचा संघ कुठेतरी त्या डावाला गळती लागण्याचं चित्र आपल्या समोर उभं राहिलेलं आहे आणि अशा वेळेला राजेबाई संघाच्या देखील अशा पल्लवीत होताना दिसून येत आहेत. एकावर एक दिग्गज फलंदाज माघारी परत आहेत. रुपेश पर्डे मैदानाच्या आत एंटर होताना दिसून येतील. 15 चेंडू 11 धावांची गरज आहे आणखी एखाद विकेट जर या षटकामध्ये आली
तरी वेगळ्या प्रकारचं दडपणाचं वलय निश्चितपणे इन्फी स्पोर्ट शहापूर संघाच्या अवतीभोवती आपल्याला वावरताना पाहायला मिळेल. इन्फी स्पोर्टच्या अगोदरच्या दोन मॅचेस जर आपण पाहिलं तर टॉप ऑर्डर फेल होताना दिसून येत होती, आज टॉप ऑर्डर सक्सेस होती आहे, पण मिडल ऑर्डर मात्र पार ढेपाळताना दिसून येते. या षटकातला असेल पुढचा चेंडू, त्यापुला रुपेश पर्डे देखील प्रहार करण्याचा प्रयत्न करतात. एक धाव धावून निघते पूर्ण दिगंबर कडनं होईल चुकी, परंतु एकाच धावेवर मानावं लागेल समाधान. आणि या एका धावेनं इन्फी स्पोर्ट शहापूर या संघाची धावसंख्या 5 गाड्यांच्या मोबदल्यात झाली आहे. 75 धावा समीकरण बदललं जाईल विजयाकरता 14 चेंडू आणि 10 धावांची गरज. कौतुक करावं लागेल गोलंदाज नितीन याचं, 4 चेंडू आतापर्यंत टाकलेत, केवळ खर्च 2 धावा. आणि या 2 धावात खर्च करत असताना तब्बल 2 गाड्यांना देखील बाद करण्यात यश आलंय ते गोलंदाज नितीन याला. हाच फॉर्म कायम ठेवावा लागेल, हीच भेदकता मात्र कायम राखावी लागेल. समोर आहे विशाल मोरगे या षटकातला पुढचा चेंडू. विशालच्या बॅटमध्ये एक सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक तैनात आहे दुसऱ्या धावीसाठी कॉल, बट रिजेक्ट केला जाईल आणि योग्य धावीवर समाधान मानावं लागेल. एका धावीनं संघाची धावसंख्या होईल 5 गड्यांच्या मोबदल्यात 76 धावा. समीकरण बदललं जाईल 13 चेंडू आणि 9 धावा. शिवट गोलंदाजी केली जाते, पण चुकलं कुठं? चुकलं सत्यमच्या षटकामध्ये बॅटिंग पॉवर प्ले मध्ये जिथं खर्च झाला 21 धावा. त्यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता, त्याला साईडला भिरकवून दिलाय आणि एका धावीवर समाधान मानावं लागेल. या क्षणाला 5-6 षटकांच्या समाप्तीनंतर एनपी स्पोर्ट शहापूर या संघाची धावसंख्या आहे 5 गड्यांच्या मोबदल्यात 77 धावा. समीकरण मात्र बदललं जाईल, आता येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये आवश्यक असतील 8 धावा. 12 चेंडू आणि 8 धावा विचार करावा लागेल. मी तर मगासपासून तेच म्हणतोय की सध्या धावांपेक्षा विकेट टेकिंग बॉलिंग करणं हे अनिवार्य असेल राजू बॉईज संघाला. आणि ती विकेट टेकिंग बॉलिंगची सुरुवात तर या षटक क्रमांक 6 मध्ये आपल्याला पाहायला मिळाली नितीनकडनं. 4 धावा खर्च करताना तब्बल 2 गडी बाद करण्यात यश आलं. अगदी त्याच पद्धतीची किंबहुना कणभर का होईना त्याहीपेक्षा अधिक चांगली गोलंदाजी करावी लागेल. ती गोलंदाज येणारा नवीन गोलंदाज असेल, ती जबाबदारी कुणावर दिली जाईल? म्हणून म्हणतात ना की पराभवाची कारणं शोधण्यापेक्षा अपयशाची कारणमीमांसा करणं अत्यंत गरजेचं असतं. आणि अपयशाचं जेव्हा कारणमीमांसा होईल, कदाचित जर राजबोई संघ या मॅचमध्ये पराभूत झाला तर समोरच्या संघाच्या विनिंग कॉज मध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट काय असेल, तर राजबोई संघाकडनं बॅटिंग पॉवर प्ले मध्ये टाकलं गेलेलं तिसरं षटक जे सत्यमनं टाकलं, पण त्याचं त्या सत्यमच्या महागड्या ठरणाऱ्या षटकाचं कारण जर कोण ठरलं असेल तर राजबोई संघाचं खराब दर्जाचं क्षेत्ररक्षण, जिथं 2 झेल सोडले गेले, 2 चौकार सोडले गेले, 2 विकेट तुम्ही गमावण्यात प्राप्त करण्यापासून वंचित राहिलात आणि तब्बल 10 धावा तुमच्या खराब क्षेत्ररक्षणाच्या बळावर तुम्ही बहाल केल्यात. या सगळ्या गोष्टींचा ससेमिरा जेव्हा मागे लागतो ना, तेव्हा मनात उठलेल्या विचारांचं वादळ काहूर बनून तुमच्या समोर फक्त आणि फक्त अपयशाचा किर्र अंधार निर्माण करत असतो. या षटकातला हा पहिला चेंडू, 12 चेंडू, 8 धावा. व्हॉट अ बॉलिंग, अनप्लेबल यॉर्कर बॉल यावेळेला दिगंबर कडनं. अजूनही मॅच मे दम है बॉस हे सांगितलं जात आहे आणि समोरच्याला देखील झुंजबाईला भाग पाडू शकतो याचं देखील उदाहरण तयार केलं जात आहे. समीकरण बदललं जाईल, 11 चेंडू आणि विजयाकरता अजूनही आवश्यक असतील 8 धावा. या षटकाचा पुढचा चेंडू स्ट्रायकिंग एंडला रुपेश, पुन्हा फुलर लेनचा चेंडू, पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू. या वेळेला रुपेश कडे उत्तर नाहीये, बॅक टू डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाज दिगंबर कडनं. पहिल्या 2 चेंडूंवर दाखवून दिलंय दिगंबरनं देखील थांबावं लागेल एनपी स्पोर्ट शहापूरला. अजूनही थांबावं लागेल एनपी स्पोर्ट शहापूरच्या फलंदाजांना, समर्थकांना, चाहत्यांना. आणि इकडं मात्र एक वेगळ्या प्रकारच्या आनंदाचं उदाहरण हळूहळू का होईना स्फुटित होताना पाहायला मिळत आहे, ते म्हणजेच राजेबाई शहापूर संघाच्या समर्थकांमध्ये. 2 चेंडू आतापर्यंत एकही धाव नाहीये, रुपेश फर्डेला मात्र स्थिर करून ठेवलंय दिगंबरनं. याही वेळेला रुपेश फर्डेच्या रडार मध्ये चेंडू नाहीये, शपलून खेळण्याचा प्रयत्न होता, संत गतीचा चेंडू टाकला गेला, पडल्यानंतर थोडासा बाहेर निघालाय, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये, रडार मध्ये चेंडू नाहीये, केवळ 1 धाव खर्च झाली आहे. धावा झाल्यात 78, विजयासाठीचं समीकरण बदललं गेलंय, 9 चेंडू 7 धावा. सोनाबळे सर, जर मॅच मध्ये आणखी एक वेगळं चित्र जर आपल्याला बघायचं असेल तर या 3 चेंडूंवर दिगंबरला पुन्हा याच पद्धतीच्या लयीनं गोलंदाजी करणं अनिवार्य असेल. 9 चेंडू विजयाकरता 7 धावांची गरज, क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. आता मात्र बॅटिंग करणाऱ्या जयद्रथाला व्यूहरचनेमध्ये अडकवण्याकरता हा डाव आखला जातोय, पण यावेळेला जयद्रथाला हे चक्रव्यूह भेदता येईल का? तर पुन्हा विजयाचा डंका अगदी 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 जोरदारपणे साजरा करता येईल. या षटकातला असेल पुढचा चेंडू, यावेळेला विशाल मोरगे मात्र
झाली आहे संधी निर्माण, ती संधी गमावली गेली आहे। आता काय म्हणणार, आता काय बोलणार, म्हणून म्हणतात ना एका शायरने सुंदर रीत्या लिहून ठेवले की काटोबर कैसे दोष डाले जनाब, उसकी क्या गलती है, पैर तो हमने रखे थे वो अपनी जगह पर थे। या वेला समोरच्या संघाची काय मदार आहे, आपल्या पराभवाचं कारण जर आपण ठरू शकत असू तर विजयावर हक्क सांगण्याचा अधिकार देखील आपल्याला नाही आहे। यावेळेला पुन्हा खुलबे टप्प्याचा चेंडू होता, त्याला मात्र फ्लिक केलं गेलं, क्षेत्ररक्षक तैनात असून एक धाव धावून निघेल, पूर्ण संघाची धावसंख्या पोहोचेल आता मात्र जाऊन ती 81 या धावसंख्येवर। समीकरण मात्र आता बदललं जाईल, 7 चेंडू आणि आवश्यक असतील 4 धावा, 7 चेंडू 4 धावा। क्षेत्ररक्षणाबद्दला विचार करावा लागेल मेंटर राजेश मडके यांना। शिवचा चेंडू यावेळेला सर बॅटने खेळलेला फटका, राजेश मडके तिथे तैनात असतील, चुकी होणार नाही, चुकी होणार नाही। आणि शेवटच्या क्षणाला रुपेश फर्डेला मात्र परतावं लागेल माघारी, काय कमालीचं षटक आताळलंय, 12 चेंडू 8 धावा खर्च गरजेचे असताना या षटकामध्ये खर्च केल्यात केवळ आणि केवळ 4 धावा। आणि शेवटच्या षटकात आवश्यक असतील एनपी स्पोर्ट शहापूर या संघाला 6 चेंडू 4 धावा। म्हणतात ना की मैदानाच्या आत उतरण्याच्या अगोदर तुमच्या नावावर किती इतिहास, किती विक्रम, किती रेकॉर्ड्स आहेत याचा उल्लेख फक्त तुमचं वर्णन करण्यासाठी केला जाऊ शकतो, पण मैदानावर जर तुम्हाला वर्चस्व गाजवायचं असेल तर मैदानात सुरू असलेल्या वर्तमान काळातील सामन्यामध्ये तुम्ही नेमकं काय करता आणि तुमच्या संघाच्या विजयामध्ये किती मोठा आणि हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। सर जर आपण या मॅचचं विश्लेषण जर पाहिलं तर शेवटच्या चेंडूवर रुपेश फर्डेला लॉफ्ट करणं गरजेचं होतं का, हाही प्रश्न आहे। सिंगल जर काढली असती तर एक धाव अंकित झाली असती, आणखी एक धाव आपल्याला चेस्टिंगसाठी शेवटच्या 6 चेंडूमध्ये कमी राहिली असती। म्हणून म्हणतात ना की योग्य वेळी योग्य निर्णय घेणं अत्यंत महत्वाचं असतं। हे जे यश आणि पराभव, अपयश आणि पराभव या सगळ्या ज्या गोष्टी असतात ना, त्या तुमच्या खरं तर निर्णयावर महत्वाच्या असतात। म्हणून तर म्हणतात ना क्रिकेट हा जरी मैदानावर खेळणाऱ्या शारीरिक क्षमतांचा खेळ असला तरी हाच शारीरिक क्षमतांचा खेळ मैदानावर खेळत असताना बुद्धिबळाच्या पटलासारखा खेळायचा असतो, आणि तोच बुद्धिबळाच्या पटलासारखा खेळ जर आपल्याला पॅदानुसार बदलता आला तर निश्चितपणानं समोरच्याला चेकमेट करण्यास वेळ लागत नाही। पण आता थांबावं लागेल, 6 चेंडू 4 धावा याही वेळेला जाळं विणलं जात आहे, कारण स्ट्रायकिंग एंडला फलंदाज असेल विशाल, नॉन स्ट्रायकिंग एंडला रोशन वैखंडे, दोघांवर जबाबदारी असेल। आणि अत्यंत महत्वाचं षटक हाताळण्याकरता कर्णधारानं चेंडू सोपवलाय गोलंदाज ज्यांच्या मोलाच्या सहकार्यातून आपण ही स्पर्धा पूर्णत्वाला नेत आहोत। आपल्या शहापूर तालुका क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय निरजजी बोंबे सर यांचं इथे शुभागमन झालेलं आहे, साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं आणि उपस्थित तुम्हा सगळ्यांचंच मनापासून स्वागत। 6 चेंडू 4 धावांची गरज, मॅच मध्ये रंगतदारता तर कायम असेल परंतु दबाव दोन्हीकडे समप्रमाणात विभागलेला आपल्याला जाणवतो। त्याचबरोबर सन्माननीय संजयजी मंडुळे साहेब यांचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे, साहेबांचं देखील मनापासून स्वागत। वळूयात मैदानाच्या आत जिथं एनपी स्पोर्ट्स शहापूर या संघाला विजय साकारत करण्यासाठी आवश्यक असतील 6 चेंडू 4 धावा। स्ट्राईकला आहे विशाल मुर्गे, बोलिंग मार्क पर राजेभाई शहापूर या संघाकडनं गोलंदाज रोशन। 6 चेंडू 4 धावा, सगळ्यांच्या नजरा भर दुन्हा वर उन्हात मैदानाच्या आत। हवेला मात्र सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पहिला चेंडूवर संधी निर्माण झाली आहे, संधी निर्माण झाली आहे, पण ह्या संधीला फायदा नेमका झालाय तो एनपी स्पोर्ट्स शहापूर संघासाठी। एक धाव अंकित होईल
आणि या अंकित होणाऱ्या एका दाबेने धावसंख्या पुढे सरसावली जाईल, समीकरण बदललं जाईल. येणाऱ्या पाच चेंडूंमध्ये आवश्यकता असेल विजयासाठी तीन धावांची. पाच चेंडू आणि तीन धावा, चेसिंग कंपल्सरी हा स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे पाच चेंडू मध्ये तीन धावा. रोशन वेकंड ऑन स्ट्राइक, त्याला गोलंदाजी करेल रोशन. रोशन टू रोशन, या वेळेला खराब खराब लाईन दिशा भरकटली गेली आहे. संकटामध्ये आधार देण्याची गरज असताना लागलेल्या आगीत तेल ओतण्याचं काम गोलंदाज संजय रोशन करतोय का. पाच चेंडू विजया करता दोन धाव्यांची गरज. पाच चेंडू दोन धावा, नाही वेळेला नाही नाही, या प्रकारच्या चुका तुम्ही करू शकणार नाही. या बॅक टू बॅक सेकंड व्हाइट बॉल, आता मात्र मॅच मधलं चित्र राखी राहिलंय. ते पाच चेंडू आणि एक धाव असं समीकरण. निश्चितपणानं एक चित्र पाहायला मिळालं असतं, परंतु फायनल बोलिंग नाहीये. आणि रोशन वेखंडेच्या बॅट मधनं ही एक विजयी धाव प्राप्त होताना पाहायला मिळेल. झालाय एनपी स्पोर्ट्स शहापूरचा संघ आणि पराभूत झाला राजाबाई शहापूर. राजाबाई शहापूर संघाचं देखील मनापासून कौतुक आणि तितक्याच मनापासून अभिनंदन एनपी स्पोर्ट्स शहापूर या टीमचं.